मॉर्निंग, गुड मॉर्निंग एवरीबडी. आज शुक्रवार सकाळ, आपला नवीन व्हिडिओ. आज व्हिडिओ नवीन असला तरी आपला जे नेहमीचं परंपरा किंवा आपली जे नेहमीचं रुटीन असतं त्याच्यातल्याच आज एक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. ती म्हणजे रांगोळी, देवाजवळची छोटीशी रांगोळी. आपण दारामध्ये सुद्धा रांगोळ्या काढतो, सणासुदीला थोडा वेळ काढून जरा रंगीत किंवा जरा वेगळ्या रांगोळ्या काढतो. पण देवाजवळ रोजच्या रोज आंघोळ केल्यावर दिवा लावणं, उदबत्ती लावणं आणि छोटीशी रांगोळी काढणं, त्याच्यामुळे घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण निर्माण होतं. आपण लहानपणापासून बघत आलेलो असतो आपली आजी आईचं करणं आणि आपल्या मनावर त्याचे संस्कार झालेले असतात. हे जे देव घरातला जो देवघराचा कोपरा असतो ह्याच्यामुळे अगदी प्रसन्न वाटतं आपल्याला. तर देवासमोर काढल्या जाणाऱ्या ज्या छोट्या छोट्या रांगोळ्या असतात त्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण एरवी ठिपक्यांच्या रांगोळ्या बघतो तर आज मी तुम्हाला ह्या प्लस चिन्हापासूनच्या रांगोळ्या दाखवणार आहे. आपण आज स्वस्तिक हे चिन्ह बेस ठेवून रांगोळ्या काढणार आहोत. देवाजवळ किंवा दारामध्ये रांगोळी काढून जाणे की त्याच्यावरती हळद कुंकू घालायला कधीही विसरायचं नाही. रांगोळी काढताना नेहमी फरशी किंवा देवासमोरचा पाट असेल तो ओल्या फडक्यांनी पुसून घ्यायचा. ह्याच्यामुळे होतं काय, रांगोळीची जी रेघ आहे ती त्या ओलेपणावर राहते. पण अगदी खूप भरपूर पाणी नाही घ्यायचं, साधारण पुसून घ्यायचं. त्याच्यामुळे रांगोळीची रेघ आहे ती अशी पसरत नाही, रांगोळी अशी पसरत नाही, त्याची रेघ नीट राहते. आता आपण हाच प्लस आणि गुणाकार या दोन चिन्हांनी परत आपण एक रांगोळी काढायची आहे जी स्वस्तिक बेसच आहे. इथपर्यंत आपण आधीची जी रांगोळी काढली होती तशीच काढलेली आहे. आपलं बेसिक डिझाईन झालं.